पण लंगे जी, आज खास करून तुमच्यासाठी इथे आलेलो आहे मी, आणि इथे आल्यानंतर तुमचं दिल्लीसाठी बुकिंग करून आलेलो आहे. जर आपण सभा पाहिलीत, हे कॅमेराचे जे लोक आहेत, कॅमेरावाल्याने जर सभा मागे दाखवली तर सभेचं टोकच कुठे कळत नाहीये. मला वाटतं इथे आहे, डावीकडे, उजवीकडे, खिडक्यांमध्ये, मागे, हे टोक दिल्लीपर्यंत पोचलेलं आहे. आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे. पण हेच चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे. आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे, तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते 400 पार काहीतरी येत असतं. पण 400 पार नाही, 4 4 येतं, तडीपार लागलेला आहे. आणि लोक बोलायला लागलेत, अब की बार भाजपा तडीपार, हे देशभरात ऐकू येत आहे. आज आपण पाहिलं असेल कुठेतरी, काल मी घोषणा ऐकली, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ, अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे. साऊथ से साफ, नॉर्थ में हाफ. दक्षिण भारत जर आपण पाहिलात तर कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, कुठेही भाजपला सीट येणार नाही असं दक्षिण भारताने तर ठरवलेलंच आहे. आज जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय, असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे, मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, की आता आपण काय भूमिका बजावणार आहोत. आपण एक पाहत आहोत, उत्तर भारत मध्ये बिहार असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल, दिल्ली असेल, ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आता भाजपा सरकार आपल्याला परवडणार नाही, भाजपाकडून आपलं हे शासन जमणार नाही. कारण 10 वर्ष आपण अत्याचार पाहिलेत, जुमले पाहिलेत, आता जुमलेचं नाव गॅरंटी केलं 2024 मध्ये. आता बस करा दादा, तर राहू दे, मी हाच माईकवर बोलतो, आता राहू दे. आता येतोय का आवाज? ठीक आहे, नाही आवाज तसं भाजपावाले दाबत असतील तर सांगतो त्यांना, दाबायचा प्रयत्न करू नका. येताना जिथून जिथून रोड शो येत होता तिथे लाईट बंद करत होते, बरोबर ना? तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही. ही भूमिका आज आपण सगळ्यांनी इथे दाखवलेली आहे, ही ताकद आपण दाखवलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे, बिहार जर आपण पाहिलं, जसं मी सांगितलं दक्षिण भारतात भाजपाची एक सुद्धा सीट येत नाही, बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहे तेजस्वी यादव, ते देखील लढत आहेत. तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली, पुन्हा एकदा भाजपसोबत गेले. आणि अनेकदा त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील 1 रुपया सुद्धा जी काही पॅकेज तिथे वचनं दिली होती की आम्ही एवढ्या कोटीचा पॅकेज देऊ, तेवढ्या 1 लाख कोटीचा पॅकेज देऊ, बिहारमध्ये 1 रुपयाची मदत आली नाही. आणि आज तेजस्वी यादव तिथे कमीत कमी 20 सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. झारखंडमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब आहेत, तिकडे मुख्यमंत्री होते. ईडी, त्यांचा जो भाजपचा मित्रपक्ष आहे, ईडी, आयटी, सीबीआय त्यांच्या घरी पाठवली, उचललं त्यांना आणि आत टाकलं. झारखंडने आता ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे, झारखंड ऐकून घेणार नाही, भाजपची हकालपट्टी करणार, हे झारखंडने ठरवलेलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले, केजरीवाल साहेबांना तिथे ईडीनी अटक केलेली आहे. आणि आज आपण कोर्टात पाहतो केजरीवाल साहेब आंबे किती खातात, इन्सुलिन किती घेतात, ह्याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही 400 पार करणार असाल, भाजपा खरोखर 400 पार करणार असतील, तर तुम्ही मला सांगा आज महाराष्ट्राची परिस्थिती, आज बिहारमध्ये जी परिस्थिती आहे, आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती, आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती सगळीकडे पाहता, भाजपा 400 काय 300 काय 200 तरी पार करू शकणार आहे का? तुम्ही मला सांगा, आज करू शकणार आहे? कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आज भाजपाच्या मनात जी भीती बसलेली आहे, ती भीती जर नसती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली, 2.5 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला, नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, एक परिवार फोडला, आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल काँग्रेसमधून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं चोरून, म्हणजे शिवसेना पक्षाचं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, घड्याळ चोरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरले, काही काँग्रेसचे आमदार चोरले, आणि आता ठाकरे पण चोरायला लागलेले आहेत. पण भाजपाला सीट काही येणं इथं जमणार नाही, हे आपण जनतेने ठरवलेलं आहे. आज
भाजपकडून जो प्रचार व्हायला पाहिजे होता, 10 वर्ष जर आपण पाहिलं तर बहुमताचं सरकार चालवलं, हुकुमशाही चालवली या देशामध्ये, असं मिलीजुली सरकार नव्हती की 10-12 पक्ष घेऊन चालवत आहेत. स्वतःचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं. मागच्या वर्षी, मागच्या वेळी 2019 303 आपण जिंकून दिले होते. आम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार केला होता. 2014 असेल, 2019 असेल, दोन्ही वेळा आपण, आम्हीच फसलो नाही, आपण सगळे फसलात. आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आएंगे. आठवत नाही ते गाणं, अच्छे दिन आने वाले है, आठवत का? किती लोकांनी ऐकलं होत? आता सर भाजपवाले तुमच्या गावात प्रचाराला आले ना, अजून एक गाणं होत, नो उल्लू बनाविंग, नो उल्लू बनाविंग, किती लोकांनी ऐकलं ते गाणं? ती रिंगटोन त्याने सर ऐकवा, कारण आपल्याला 2014 जी वचनं दिली होती त्यांनी. काय सांगितलं होतं? 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार होते. मी समजतो इथे आलेच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये आलेत का? आले असते तर हात वरती करा. खोके काही आमदाराने म्हणाले तुम्हाला आलेत 15 लाख रुपये? खोकेवाल्याने दिले. आता मी तुम्हाला विचारतो, हे 2014 आपण ऐकलेलं, प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं 2022 पर्यंत. शेतकरी बांधव किती आले तिथे हात वरती करा. उत्पन्न दुप्पट झालं आपलं? झालंय? 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत. किती लोकांना घर मिळालेत प्रधानमंत्री महोदयांकडून? हात वरती करा. महागाई कमी होणार हे सांगितलं होतं. डॉलरला रुपये मिळणार होता, आज रुपये कितीला आहे? डॉलर कितीला आहे? जीडीपी, अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं, आपलं सामान्य नागरिकांचं जे जीडीपी असतं, गॅस डिझेल पेट्रोल, हे जीडीपी कमी होणार होतं. गॅस 2014 कितीला होता? आता कितीला आलंय? हे बरोबर 400 पार झालं की मग? आता डिझेल कितीला होतं? आता कितीला आहे? आणि पेट्रोल कितीला होतं? आता कितीला आहे? मग तुम्ही मला सांगा, जे 2014 आणि 2019 वचनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत का? झाली आहेत का? 10 वर्षानंतर माझी अपेक्षा ही होती की भाजपा जेव्हा प्रचार करेल तेव्हा आपल्याला सांगेल की आम्ही नोटाबंदी केली त्यामुळे काळा पैसा पूर्ण नष्ट झाला, 15 लाख सगळ्यांच्या खात्यात आले, अतिरिक्त आम्ही मारून टाकलं, नोटाबंदी झाली. फायदा कोणाचा झालाय? तुमचा झालाय फायदा? मला वाटलं होतं 10 वर्षानंतर GST फायदा आपल्या प्रत्येक शहराला होईल, प्रत्येक गावाला होईल, तुम्हाला सामान्य नागरिकांना होईल, आपल्या इथे व्यापाऱ्यांना होईल. व्यापाऱ्यांना फायदा झालाय याचा GST नाही झाला. प्रचार कशावर करतायत? मटन मांस मच्छी, ही काय प्रचाराची गोष्ट झाली? विरोधी पक्ष काय खात, तुम्ही काय घालता? आणि आज तुम्हाला सांगतो मी, ही जी हुकुमशाही बद्दल आम्ही सतत बोलत आहोत, जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बोलत आहोत, इंडिया आघाडी म्हणून बोलत आहोत, ही काही थट्टा नाहीये, हे उगाच राजकीय घोषणा नाहीये. खरोखर सांगतो तुम्हाला, जर हे सरकार चुकून भाजपचं पुन्हा आलं, येणार नाही, आम्ही येऊ देणार नाही, शपथ घेतलेली आहे, पण जर आलं तर तुमच्या घरात घुसतील हे, आणि तुम्हाला सांगतील काय खायचं आणि काय नाही खायचं, तुम्हाला सांगतील काय घालायचं आणि काय नाही घालायचं. कारण हे खोटं बोलण्यात एवढे माहीर आहेत आणि घरात घुसणं तेवढे माहीर आहेत. हे भाजपवाले घरात घुसले की घर फोडणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण आपल्या या देशाचं दुर्दैव असं आहे, या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जानेवारीचाच अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर निर्मला सीतारामन ताईंना 4 जाती नवीन दिसलेल्या आहेत. त्यांनी येतोय का आवाज? आत्ताकडे या जानेवारीच्या अर्थसंकल्पामध्ये 4 नवीन जातींचा शोध निर्मला सीतारामन ताईंनी लावलेला आहे. पहिली जात ही त्यांनी सांगितलं, पहिला वर्ग हे सांगितलं शेतकरी. इथे बाबा आता हलू नका, परत आवाज जाईल. दुसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिला. तिसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे युवा. आणि चौथा वर्ग जो त्यांनी सांगितला तो म्हणजे गरीब. जरा बसून घ्या, बसून घ्या, शांत बसून घ्या. गर्दी झालेली आहे मला माहिती आहे, ही सीट 100% येणार आहे, पण थोडा उत्साह 4 जून साठी ठेवा. 4 जून ला माईकची गरज नाही, मग आपल्याला संसद भवनाचा माईक वापरायचा आहे. तर हे जे 4 वर्ग सांगितलेत त्यांनी, हे जे 4 वर्ग मी सांगते आपल्याला,
निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं, आता मी चार वर्गांकडे वळणार आहे, चार ह्या जातींकडे वळणार आहे, शेतकरी, महिला, युवा आणि गरीब. आज मी तुम्हाला विचारत आहे, या चारही जातींमधून, या चारही वर्गांमधून या देशामध्ये कोणी खुश तुम्हाला वाटतंय का? कोणी तुम्हाला संतुष्ट वाटतंय का? कोणाला असं वाटतंय का की हे आपले सरकार आहे? इथे मी बघतो सगळेच शेतकरी बांधव आलेले आहेत. आज मी तुम्हाला विचारत आहे, 2 महिन्यापूर्वीची तुम्ही बातमी तर वाचली असेल, टी व्हीवर पाहिलं असेल, दिल्लीमध्ये दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता. उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते, हरियाणामधले शेतकरी होते, पंजाबमधले शेतकरी होते, चंदीगडमधले शेतकरी होते, आणि हे सगळे शेतकरी बांधव, हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते, ते तेवढेच आठवण करून देत होते की प्रधानमंत्री साहेब, तुम्ही 2 वर्षापूर्वी जे आम्हाला वचनं दिली होती ती तुम्ही पूर्ण कधी करणार? पण झालं काय? या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधून कोणी अतिरेकी बोलत आहे, कोणी माओवादी बोलत आहे, कोणी अर्बन नक्सल बोलत आहे, कोणी लाठीचार्ज करायचे आदेश देत आहेत? या शेतकऱ्यांचा जो आदर व्हायला पाहिजे होता, जो अन्नदाता देवभव ही संस्कृती आपण जी जपत असतो, ह्या महाराष्ट्र जपत असतो, दिल्लीच्या केंद्र सरकारने, भाजपच्या सरकारने ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं, लाठीचार्ज केला, अश्रुदूर सोडला, फायरिंग केलं. आणि इथे जो ड्रोन फिरवत होता, कुठे जरा ड्रोन दाखव, कुठे ड्रोन आहे का इथे, कुठे गेला ड्रोन? मंदिरातले ड्रोन. हा बरोबर आहे, कारण हाच ड्रोन जो, तर तुम्हाला इथे भीती वाटत नाही या ड्रोनची, कारण याच्यात कॅमेरा आहे. त्या दिल्ली सरकारने, केंद्र सरकारने, भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोनमधून अश्रुधूर सोडलेला आहे. हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का? ही भाजपा लाठीचार्ज करणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का? ही भाजपा अश्रुधूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का? आठवा आपले महाविकास आघाडीचे दिवस, दिल्लीपर्यंत काय मी आपल्या महाराष्ट्राचंच बोलतोय? उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं 2019 निवडणुकीत, वचन दिलं होतं, मला तो क्षण आठवतो, नागपूरचं अधिवेशन होतं, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहेत ती मला कर्ज माफ करायची, मुक्त करायची आहेत. आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली, ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची, ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती होती? पोहोचली होती ना सगळ्यांकडे. आपला कुटुंब प्रमुख हा असा असायला पाहिजे. आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं, कोविडचा काळ होता, काय करणार आपण, अर्थचक्र कसं सुरू करणार आहे, अनेक बैठका व्हायच्या. पवार साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया, असं करायला पाहिजे, आम्हाला गायडन्स द्यायचे. थोरात साहेब वगैरे आम्ही सगळेच चर्चा करायचो, पण त्यावेळी देखील मला आठवतं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल, मग अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, दुष्काळ असेल, तेव्हा तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो, 100% कदाचित नाही करू शकलो, पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली आपण? ती मदत पोहोचली होती ना आपल्यापर्यंत? पण गेल्या 2.5 वर्षामध्ये मी पाहत आहे, हे अवकाळी सरकार बसल्यानंतर, हे खोके सरकार, हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर, हे शेतकरी आपले आत्महत्या वाढत चाललेले आहेत, आपत्त्यांवर आपत्ती येत चालले आहेत, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी विजा चमकतात, कधी सततचा पाऊस लागतो, पण 1 रुपयाची मदत अजून झालेली नाही आहे. प्रशासनाने आपलं काम केलं असेल, पंचनामे झाले आहेत का, जिओ टॅगिंग वगैरे सगळं झालं आहे, पण तुम्ही मला सांगा, ह्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलायत का? कधी पाहिलं तुमच्या शेतांवर आलेलं? आणि मग आज मी तुम्हाला विचारतोय, जसं तुम्ही इथे बसलेला आहात, हा पहिला वर्ग शेतकरी आहे, दुसरा वर्ग आपला युवा, याला जोडून घेऊया. ही दुसरी जात जी निर्मलाताईंनी सांगितली, दुसरी जात युवा आहे. आज मी 33 वर्षाचा इथे तरुण आहे. मी तुम्हाला आज शेतकरी बांधवांना विचारत आहे, तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलं मुली आहेत, तुमची जी पुढची पिढी आहे, त्यांनी शेती करावी, त्यांनी कृषी क्षेत्रात यावं असं वाटतं तुम्हाला? वाटतं कोणाला? का नाही वाटत हो जरा सांगा, का नाही तर आम्ही शेती करावी? शेतमालाला भाव नाही, पुढे खताचा भाव वाढत चालला, अजून कांदा निर्यात बंदी, अजून दुधाला भाव नाही, बरोबर आहे? हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही पक्का केलेलं आहे की माझी पिढी किंवा तुमची मुलं ह्यांनी शेतीत यावं नाही, हे तुम्हाला वाटतंय या सरकार जर असलं आपल्या डोक्यावर बसलं तर? मग तुम्ही मला सांगा, तुमच्या मुलांनी पुढे जायचं कुठे? आम्हाला पर्याय कुठचा असतो? MIDC, बरोबर ना? गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग, एक तरी प्रायव्हेट उद्योग, एक तरी रोजगार ह्या महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का? कुठे गेले सगळे? वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे? एअरबस टाटा गेलं कुठे?
बलरथ पार गेलं कुठे, मेडिकल डिवाइस पार गेलं कुठे, रिन्युएबल एनर्जी पार गेलं कुठे, वर्ल्ड कप ची फायनल गेली कुठे? त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी येऊन बोललं होतं की पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, मग काय पुत्र प्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो हरलो? कोणाच्या हट्टामुळे आपली वर्ल्ड कप फायनल गेली होती गुजरातला? पवार साहेब जेव्हा तिथे बसले होते वर्ल्ड कप ची फायनल आपल्या वानखेडेवर आणली होती आणि आपण जिंकलो होतो, या महाराष्ट्राची मातीची करिश्मा हा आहे, स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. गुजरातची माझं काही भांडण नाही, गुजरातची माझं काही वैर नाही. माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे ज्या राज्याला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. मग लडाखचे अधिकार असतील ते त्यांना मिळालं पाहिजेत, आसामचे असतील ते त्यांना मिळालंच पाहिजे, मणिपूर शांत झालं पाहिजे, केरळला जे काही मिळतं ते मिळालंच पाहिजे, बिहार असेल गुजरात असेल त्यांचं त्यांना मिळालंच पाहिजे. पण मला राग या गोष्टीचा येतो की या भाजपानी जे आमच्या इकडच्या तरुणांचं हक्काचं आहे हातातला घास त्यांनी घेतलेला आणि गुजरातच्या घशात घेतलेला आहे, तिथे मला राग येतो. ह्याचा मला राग आणि दुःख आहे आणि त्याचा आपल्याला हा बदल घडवायलाच लागेल, देशात परिवर्तन घडवायला लागेल. आज आपण पाहतोय प्रायव्हेट उद्योग नाही, रोजगार नाही, कॉर्पोरेट जॉब नाही, पर्याय मिळतो आपल्याला नोकर भरतीचा, पेपर फुटीचं तर आपण ऐकलं असेल. तलाठी भरतीचा परवाकडे पेपर होता 2-3 महिन्यापूर्वी, 200 मार्काचा पेपर, किती मार्क मिळाले होते ना? काही ईव्हीएम वर पेपर लिहिला होता? पण मुद्दा हा आहे, तुम्ही समजून घ्या, हे पेपर फोडणारे जे लोक आहेत ते परत परत प्रत्येक वर्षी पेपर फोडतात, काही दिवसांसाठी जेलमध्ये जातात, मग जेलमधून सुटून बाहेर येतात, पुन्हा एकदा पेपर फोडीला लागतात. आणि हा कायदा आपल्या जो राज्यात आहे तो एवढा पोकळ आहे की आपण त्यांना असंच सोडून देतो. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातून अनेक वेगळ्या वेगळ्या केंद्रांवर आपल्या शहरांमध्ये तरुण मुलं मुली येतात, अभ्यास करतात, मेहनत करतात आणि जी स्वप्न चिरडली जातात त्या स्वप्नांच्या आड आता हे सरकार जे येतं त्याला आपल्याला बदलायलाच लागेल. आज मी तुम्हाला शब्द देत आहे, जेव्हा आपलं इंडिया आघाडीचं सरकार तिथे केंद्रस्थळी बसेल तेव्हा आपण असा कायदा काढू की जो कोणी पेपर फोडेल त्याला कमीत कमी 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे, हा आपण कायदा आणू. आज तरुणांसोबत तिसरा वर्ग मला जो विचारायचा आहे ते महिला बसलेल्या आहेत. महिलांना तरी महाराष्ट्रात सुरक्षित वाटत आहे का, या देशात सुरक्षित वाटत आहे का? वाटतं तुम्हाला सुरक्षित? इथे मी ऐकत आहे कोणाची हत्या दिवस डोळे होते, कोणावर काही स्टॅबिंग होत आहे, किती काही गँग आल्यात. ही गद्दार गँगच एकदम मंत्रालयात बसलेली आहे. पण ज्या राज्यात 2 असे मंत्री आहेत, एक असं मंत्रिमंडळात बसलेलं आहे ज्यांनी सुप्रिया ताईंना घाणेड्या शिव्या या टीव्ही कॅमेऱ्यावर दिल्या होत्या. आपलं सरकार असतं तर लाथ मारून त्या मंत्र्याला काढलं असतं, गेट आउट सांगितलं असतं, ते आज तिथे मांडी लावून बसले. हे अशा मंत्रिमंडळांकडून आपण महिला काही अपेक्षित करू शकतो का? करू शकतो का? करू शकतो? नाही करू शकत. आज तसंच दुसरे मंत्री त्याच्यात त्याच मंत्रिमंडळात बसले आहेत ज्यांना आपण ज्यांची हकालपट्टी केली होती, कारण त्यांच्यावर घाणेडे आरोप झाले होते, महिलांवर अत्याचार करणारे आरोप झाले होते, ते देखील तिथे बसले आहेत. पण सर्वात घाणेडी गोष्ट ही केली त्यांनी की भाजपा जो पक्ष आहे तो असा पक्ष आहे की बिल्किस बानो नावाच्या एका व्यक्तीवर, एका बाईवर काही वर्षांपूर्वी रेप झाला होता, अत्याचार झाला होता. त्याच तिच्याच समोर रेप होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं गेलं होतं. आणि अशा भयंकर अपराध केलेल्या लोकांना, त्या अपराध्यांना जेव्हा कैदेत टाकलं सुप्रीम कोर्टाने, गुजरातच्या भाजपच्या सरकारने त्यांना मागच्या वर्षी कैदेतून बाहेर काढलं, अधिकार नसताना बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांचा सत्कार केला, त्या अपराध्यांचा, त्या रेपिस्टचा सत्कार केला आणि त्यांना प्रचार सभेत फिरवलं. तुम्हाला वाटतं कधी की अशा सरकारमध्ये, अशा पक्षाच्या सरकारच्या खाली आपण कधी सुरक्षित असू? आपली भूमिका ही आहे, आपली संस्कृती ही आहे की बिल्किस बानो असो किंवा कुठचीही बाई असो, कुठचीही महिला असो, तिची जात पात धर्म न बघता आणि जो अत्याचार करेल त्याची जात पात धर्म न बघता जो कोणी अत्याचारी असेल त्याला फाशीच झाली पाहिजे, ही आपली संस्कृती. आणि वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. आज आपण बदल घडवत आहोत या देशामध्ये आणि हा बदल घडणार आहे. अनेकदा आपल्याला सांगितलं जातं 400 पार तर आमचं सरकार येणार, 400 पार आमचं सरकार येणार. सरकार येणार नाही आहे, सरकार येऊ शकत नाही. जर तुम्ही एवढी मोठी ताकद एकजूट झाली, एकवटले, तर हे सरकार आपण बदलणार, म्हणजे बदलणार, परिवर्तन घडणार आहे. आपल्याला आता पाहायचं की आपण परिवर्तन जे घडवत आहोत ते परिवर्तन हे आपल्या हक्काचं येणार की नाही. आज महाराष्ट्र विचार करत आहे की जसं 370 कलम काढलं गेलं, ते कलम गरजेचं होतं काढणं, त्याचा तो क्षण आपण पण साजरा केला होता. पण लडाख जेव्हा त्याच कलम काढत असताना त्यांना केंद्रशासित केलं गेलं होतं, आज 30-40 हजार लोक लडाखमध्ये असतील, सोनम वागचूक सारखी लोक असतील, तिथे आंदोलन करत बसलेले आहेत पण त्यांचा आवाज ऐकला जात नाही आहे.
आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला हा विचार करायचा आहे की महाराष्ट्राचं गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये जेव्हा हे येतील भाजपावाले तुम्हाला सांगतील आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, सोन्याचे रस्ते बनवून देऊ आणि गंगा इथे आणू, तुम्ही त्यांना एवढंच विचारा की गेल्या 10 वर्षात माझ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं, माझ्या तरुणांसाठी तुम्ही काय केलं, महिलांसाठी काय केलं, गरीब जनतेसाठी काय केलं, कधीतरी हा महाराष्ट्राचा आवाज तुम्ही दिल्लीत ऐकून दिला आहे का, हा तुम्ही प्रश्न विचारत असताना तुम्ही विचार करा की तुम्ही मतदान करताना महाराष्ट्र हिताचेच उमेदवार जिंकू देण्याची आता शपथ आपण घेतली पाहिजे. आज इथे पक्क झालेलं आहे की आपला उमेदवार कोण आहे आणि 4 तारखेला आपण कोणाला विजय करणार, ठरलं ना आपलं, ठरलं ना आपलं. नसेल ठरलं तर मी सगळ्याच्या साक्षीने विचारतो आपला उमेदवार कोण, आपला उमेदवार कोण, आपला उमेदवार कोण. निलेशजी तुम्हाला सांगतो जसं अनिल भैयांची आठवण विक्रमनी सांगितली, आज प्रत्येक शिवसैनिकांमध्ये तो अनिल भैया आहे, ते अनिल भैया आहेत जे हात पकडून तुमच्या घरोघरी देतील आणि दिल्लीपर्यंत पोहोचवतील हे तुम्हाला सांगत आहे. पण निलेशजीने जिंकवायचं असेल तर आपली आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो परिवर्तन घडेल आणि परिवर्तन कसं घडेल असं बघायचं असेल दोन्ही हात वरती जरा करा आणि हे जे तुफान चित्र आजूबाजूला आहे जरा पहा, हात वरतीच ठेवा आणि पहा हे तुफान चित्र आहे. या प्रत्येक हाताने जर त्या दिवशी तुतारीला मतदान केलं तर निलेश भाऊ आपले दिल्लीत 4 जूनला असतील आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.